आकडे तुमचं सरकार आलं आणि महाराष्ट्रावर विघ्न आलं अशी आकडेवारी आता दिसायला लागलेली. मुंबईमध्ये मोठमोठे बॅनर सरकारने लावलेले, नवं सरकार आल्यावर आमचं सरकार आलं आणि विघ्न टळलं. अध्यक्ष महोदय, आकडे जरा वेगळे सांगायला लागले. आकडे तुमचं सरकार आलं आणि महाराष्ट्रावर विघ्न आलं अशी आकडेवारी आता दिसायला लागलेली. उद्योग राज्यातून गेले वगैरे तो विषय तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण अध्यक्ष महोदय, आमचे उद्योग मंत्री तेव्हापासून सांगतायत की आम्ही व्हाईट पेपर आणतो. पहिल्यांदा म्हटले 15 दिवसात आणतो, परत म्हटले 40 दिवसात आणतो, आता म्हणतात आत्ता अधिवेशन संपायच्यात. म्हणजे 6 महिन्यात यांना व्हाईट पेपर अध्यक्ष मध्ये आणता आला नाही, कारण व्हाईट पेपरमध्ये सगळंच पुढे येणार आहे आणि म्हणून व्हाईट पेपर मांडायला हे सरकार आता टाळाटाळ करते. अध्यक्ष मध्ये या ठिकाणी कोणत्या क्षेत्रासाठी या सरकारची चांगली कामगिरी आहे? आत्महत्या शेतकऱ्यांच्या बाबतीत आम्ही अमुक केलं अमुक केलं सांगायचाही अधिकार अध्यक्ष मध्ये सरकारला आहे असं मला दिसत नाही. गेल्या 7-8 महिन्यामध्ये अध्यक्ष महोदय आकडेवारी जर बघितली 9 महिन्यात, अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात दररोज 8 शेतकरी सरासरीने आत्महत्या करतात. मागच्या 3 सरकारच्या काळातली शेतकऱ्याची आत्महत्येची संख्या पाहिली तर आपल्या लक्षात येईल की 2014 ते 2019 5 वर्षात 5,061 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 19 ते 21 2.5 वर्षात 1660 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि मागच्या 7-8 महिन्यात 1,023 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अध्यक्ष महोदय, हे चित्र जर पाहिलं तर अध्यक्ष महोदय आत्महत्येचं प्रमाण महाराष्ट्रात वाढलंय. शेतकऱ्यांच्या मनात निराशा निर्माण झालेली आहे. महिलांच्या बाबतीत देखील अध्यक्ष महोदय महिला स्पेसिफिक स्कीमच्या लाभार्थ्यांमध्ये जवळपास 65% घट झालेली. इंटिग्रेटेड चाइल्ड प्रोटेक्शन स्कीमच्या ICPS मध्ये लाभार्थ्यांच्या मध्ये 70% घट झालेली आहे. SC ST साठी दिलेला निधी खर्च या सरकारला अध्यक्ष महोदय करता आलेला नाही आणि म्हणून या सरकारचं अपयश हे आकडेवारी दिसायला लागले. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की यांनी सत्तेत आल्या आल्या बॅनर लावलेले, आमचे सरकार आले आणि विघ्न टळले, आता बॅनर लावायची पाळी आलेली आहे, तुमचं सरकार आलं आणि महाराष्ट्रावरचं विघ्न आता खऱ्या अर्थानं दिसायला लागलं. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी उपमुख्यमंत्री अर्थमंत्री नाही आहेत, त्यामुळं काही मुद्दे ते आल्यावर ते येतील अशी अपेक्षा आहे, ते आल्यावर आपण मांडू. त्यांना सतत कानाला लागणाऱ्यांनी जरा जाऊन आठवण करून दिली तर बरं होईल. म्हणजे कानाला लागणाऱ्यांचं शंभूराजे सांगतो कधी भलं होत नाही. आमचं सुधाकरराव नाईक साहेबांचं सरकार होतं, आठवतं का? त्यांच्या बरोबर 2 जण सतत असायची, ते तिथंच थांबतं. त्यामुळे जाऊ देतो, तुमचा प्रश्न, मी तुमचा हितचिंतक आहे म्हणून सांगतो. अध्यक्ष महोदय, ते कळलं मला, 2.5 वर्ष आमच्यावर होता त्यावेळी. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्पात अर्थमंत्री यांनी पंचामृत थिअरी मांडली. पंचामृत म्हणजे दही, दूध, तूप, मध, साखर या 5 गोष्टी आम्हाला माहिती आहेत.